नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात आढळला ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण, दुबईहून आलेली महिला ओमिक्रॉन बाधित. नागपूर शहरात आजपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू. आणि नितेश राणे यांना सुडाच्या भावनेने अडकवल्या जाण्याचा नारायण राणे यांचा आरोप. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात सोमवारी कोविडच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित तिसऱ्या रुग्णाची पुष्टी झाली. चार दिवसांनंतर पुन्हा आणखी एकाला लागण झाल्याने शहरात चिंता वाढू लागली आहे. बाधित आढळलेल्या महिला रुग्णाच्या पतीचा अहवाल अजून यायचा असून दोघांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाधित महिला 7 डिसेंबर रोजी पतीसोबत दुबईला गेली होती. 20 डिसेंबर रोजी दोघेही दुबईहून मुंबईला परतले. तेथून ते विमानाने नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथे RT-PCR चाचणी करण्यात आली. 21 डिसेंबर रोजी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, ज्यामध्ये ओमिक्रॉन प्रकाराची पुष्टी झाली. दोघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आता दोघांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत ओमिक्रॉनची प्राथमिक तपासणी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नागपुरातील कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी प्रशासनाने या संदर्भात नोटीस बजावली होती. त्यानुसार मंगळवार 28 डिसेंबर पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान मंगळवार पासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि पिक्चर हॉल रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. उल्लेखनीय आहे की राज्य सरकारने रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शनिवारी जारी केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 9 वाजता बंद राहतील असे या आदेशात म्हटले आहे. मात्र 28 डिसेंबरपासून नवीन मार्गदर्शक तत्वे लागू होतील, जेव्हा की निर्बंध लागू राहतीलच असे नंतर स्पष्ट करण्यात आले. तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि पिक्चर हॉलला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असेल असेही सांगण्यात येत आहे. मात्र सोमवारी रात्रीपर्यंत मंगळवारी काय स्थिती असेल हे स्पष्ट झाले नव्हते. अधिकाऱ्यांनी सांगितले की संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. दरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत फक्त हॉटेल, रेस्टॉरंट आणि पिक्चर हॉलला परवानगी असेल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक सुरू असून त्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल. तर नितेश राणे यांना सुडाच्या भावनेतून फसवले जात आहे, ज्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नागपूर विमानतळावर मांडले. या दरम्यान नारायण राणे यांनी हे सांगितलं की नितेश राणे हे हद्दपार नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. कसल्या अटकेबद्दल काय केलं नितेश राणे, काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकच्या निवडणुकीत पराभव होईल 70 लोकांच्या आणि म्हणून सुडाच्या भावनेतून ते असं म्हणजे अजून ठरलंय केस टाकले काय मला माहीत नाही. मी काल जिल्ह्यात होतो पण तोपर्यंत काही नव्हतं, पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेलं आहे. नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत विद्युत विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कश्यप कॉलनीतील भूसानी कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण वीज बिल वसुलीचे आहे. शांतीनगर कश्यप कॉलनी येथील रहिवासी भूसानी कुटुंबियांच्या घरी विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता सचिन महाल्ले वीज बिल वसुलीसाठी गेले असता भूसानी कुटुंबाने सचिन यांना जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यानंतर सहाय्यक अभियंत्याने भूसानी कुटुंबाविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला करण्यात येण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. अशा स्थितीत विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बरोबर आहे, त्या संदर्भात पोलीस स्टेशन शांतीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल सचिन महल्ले सहाय्यक अभियंता आहेत बिनाकी परिक्षेत्रातले,
तर ते एका वीज वसुली थकबाकी वसुली करण्याकरता कश्यप कॉलनी येथील जिशान मुसानी यांच्या घरी गेले असता जिशान मुसानी यांनी त्या अभियंता आणि त्यांची जी सरकारी टीम होती त्यांना शिवीगाळ केली आणि जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या संदर्भात शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। विदर्भात गोंदिया जिल्ह्यात अजूनही सर्वाधिक थंडी आहे। 27 डिसेंबर रोजी गोंदियाचे तापमान 12.0 सेल्सिअस नोंदवले गेले। 28 ते 29 डिसेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे। जिल्ह्यात उन्हाळी व हंगामी पिकांची लागवड करण्यात येत आहेत। ढगाळ आकाशामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते। 26 डिसेंबरच्या संध्याकाळपासून आकाश ढगाळ आहे। त्याचबरोबर धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेली धान उघड्यावर पडून आहे। गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण होते। सायंकाळी गडचिरोलीत पावसाच्या हलक्या सरीसुद्धा कोसळल्या। या पावसामुळे तूर, गहू, मका, मिरची, रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्येही थंडी गायब आहे। यवतमाळ डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते, मात्र यावेळी काही दिवसातच थंडी गायब झाली आहे। गेल्या आठवड्यात 10 अंशाच्या खाली आलेले तापमान आता वाढले आहे। सोमवारी किमान तापमान 17 अंशावर पोहोचले। डॉक्टर गादेवार यांच्या पत्नी पुष्पा कलाकार स्वाती गादेवार यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नावी केले आहे, ज्यासाठी त्यांचे भरभरून कौतुक होत आहे। नागपूरच्या सुप्रसिद्ध फ्लोरल आर्टिस्ट स्वाती गादेवार यांनी फ्लॉवर ज्वेलरीमध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जिंकले आहेत। 6 तास आणि काही मिनिटात त्यांनी शेकडो सुंदर फ्लोरल दागिने बनवले। हा विक्रम त्यांनी त्यांच्या 50व्या वाढदिवसाला आपल्या नावी केला, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक होत आहे। इसी के साथ एक सामाजिक नियोजन भी आपने किया है कि आप जो इस पुष्प संरचना के क्षेत्र में कार्य कर रही है, ये सारी की सारी संरचना है। आज आपने दिव्यांग स्कूल की हमारी छात्राओं को यहां पर बुलाया है और अपना क्रिएशन सारा का सारा आप उन्हें सुपुर्द करेगी। इस दृष्टि से आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और आप जो रिकॉर्ड अटेम्प्ट कर रहे हैं उसके लिए भी हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक अभिनंदन, बहुत बहुत धन्यवाद। प्रवीण गादेवार, आज का दिन बहुत ऐतिहासिक है कि आज मेरी मिसेस ने आज एशिया बुक रिकॉर्ड और इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड ये दोनों भी अचीव किए हैं। ये बहुत गर्व की बात है कि नागपुर में लगभग 7 या 8 साल से वो फ्लोरल आर्टिस्ट है। एक बहुत उसका क्रिएटिविटी बहुत देखने लायक है और उनमें आज उसका 50वां बर्थडे है और उसने खुद ने ही अपना 50वां बर्थडे उसको समर्पित
किया है आज एशिया बुक रिकॉर्ड और इंडिया बुक रिकॉर्ड, ये नागपुर के लिए अभिमान की बात है। और कितने घंटे में बस ये बना है? 6 घंटा समथिंग मिनट में बना है। नागपूर शहरातील द्वारका वॉटर पार्क मध्ये बंजी जंपिंग सुरू करण्यात आली आहे, ज्याचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले। शहरातील वॉटर पार्क म्हटले की द्वारका वॉटर पार्कचे नाव घेतले जाते, हे पाहता आता नागपूरकरांना बंजी जंपिंगचा आनंद घेता येणार आहे। द्वारका वॉटर पार्कने सुरू केलेल्या बंजी जंपिंगचे कौतुक करताना सुनील केदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। इसके बारे में बस लोगों को जितनी खुशियाँ दे सकूँ ये कोशिश है मेरी। आज 5-6 साल से तो 5-6 साल से जी जान तन मन धन से लोगों की सेवा के लिए, खुशियों के लोगों को मिलना चाहिए इसके लिए बनाया हूँ मैंने। और मेरे ख्याल से अभी तक इंडिया का सबसे बड़ा इसका वाक मेरे यहाँ पे है, जो इंडिया में कहीं भी नहीं है। मैं चाहता हूँ और जितनी खुशियाँ दे सकूँ लोगों को उसके लिए और जो बना सकता हूँ। अभी गोवा बीच का काम चालू है, गोवा बीच यहाँ बनेगा और पूरे जितने लोगों के सपने हैं वो साकार यहाँ होंगे। और अच्छे खेलकूद की जितनी भी अच्छी से अच्छी व्यवस्था कर सकता मैं करने में यानी सक्षम हूँ और मैं करूँगा लोगों के लिए। इसके लिए मैं पूरी जनता का सहयोग चाहिए, जनता मुझे इसी तरह प्रेम देते रहे, आते रहे यहाँ। बस इतने ही 2 शब्द कहूँगा और जनता से कहूँगा अपनी खुशियाँ बटोर लें यहाँ आकर। ये पार्क बनाया हुआ है धर्माबिया ने, धर्माबिया ये सारे खुशियाँ उस सारे परिवार को दे रहे हैं। जब बच्चे यहाँ पे हंसते हैं तो हर माँ बाप खुश होता है, इतने सारे उनके पास दुआएं, इतने सारा वेल विशेष उनको हर साल हर जन्म में मिलते रहे। ये एडवेंचरस पार्क विल बी वन ऑफ द बेस्ट इन सेंट्रल ऑफ इंडिया, इतना मैं उनको शुभकामना देता हूँ। थैंक यू। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।